आज खूप आनंद आहे आम्हाला. आज खूप एकदम मजा आल्या. नाचणार पण खूप आम्ही. खूप नाचणार. खूप नाचणार आहोत. ग्रामस्थांचा आनंदाचा सण असतो. म्हणजे महत्वाचा दिवस हा पापमोचन एकादशी ठरवून ठेवलेला. चार वर्ष नंतर तिकडे पालखीसाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि पालखीला पाहिला तुम्ही पाहिजे. मंडळी, आजचा दिवस म्हणजे पापमोचनी एकादशी. अलिबागमधील आंदोशी गावात आम्ही ग्रामस्थ आहोत. आणि आंदोशी गावातले आम्ही ग्रामस्थ असलो तरी आमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. महाबळेश्वर जन्मोत्सव आम्ही या दिवशी प्रत्येक वर्षी साजरा करतो. गेल्या चार वर्षात आम्हाला व्यवस्थित साजरा करता नाही आला. बट या वर्षी आम्हाला कोणतंही प्रतिबंध नसताना आम्ही हा साजरा करणार आहोत. खूप धमाल येणार आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येईल. चला आजच्या व्हिडिओला पण सुरुवात. आपण आता आलोय ते म्हणजे आपल्या आंदोशी गावातले ग्रामस्थ आहेत इथे आणि वरिष्ठ ग्रामस्थ म्हणून ओळखले जाणारे आपले विलास तात्या आहेत. तर त्यांना आपण एक छोटा प्रश्न विचारूया. तर तात्या नमस्कार तुम्हाला. आम्ही अग्रिकोले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम असं विचारायचं आहे की एक वर्षानंतर हा पापमोचनी आमोश एकादशी आहे ती येते आणि गावकऱ्यांचा सण असतो. तर तुम्हाला कसं वाटतंय? आनंद आमचा सर्व ग्रामस्थांचा आनंदाचा सण असतो. म्हणजे महत्त्वाचा दिवस हा पापमोचन एकादशी ठरवून ठेवलेला. आज जुने लोक आहे. आज 45 वर्ष पूर्ण आज झाली. तो त्याचा पालन करणं आमचं आता कर्तव्य आहे. त्याच्यात तुम्ही पण आमच्या सहभागी व्हावं हीच विनंती आहे. बाकी काय बोलणार? तर नक्की नक्कीच. म्हणजे खूप महिना बोलतात ना, खुशीची गोष्ट आहे की आज एक वर्षानंतर आम्हाला परत हा सण साजरा करायला भेटतो. त्याचप्रमाणे दुसरे ग्रामस्थ त्यांना आपण असं विचारूया की पालखी वगैरे काढतात तर पालखीला त्यांची मिरवणूक केला. आता कोरोनाच्या काळामध्ये मिरवणूक एवढी जोमाधोमा झाली नाही. यंदा होणार आहे तर त्यांचा उत्साह काय तो आपण जाणून घेऊया. तर आपल्यावर संजय आपल्या तेलगे काका आहेत. तर तेलगे काकांना विचारूया, तर तुमचा उत्साह काय? म्हणजे तुमच्यावर ग्रामस्थांचा सुद्धा उत्साह काय की आज पालखी एक वर्षानंतर म्हणजे 3-4 वर्षानंतर कोरोनाच्या काळानंतर आज जोमाधोमाने होणार आहे. तर तुम्हाला आज कसं वाटतंय? आज खूप आनंद आहे आम्हाला. आज खूप आनंद. एकदम मजा आल्या. नाचणार पण खूप आम्ही. खूप नाचणार. खूप नाचणार आहोत. कारण 2 वर्षांमध्ये धमाल आहे आमची. आजही आज धमाल आहे. फुल धमाल. फुल धमाल करणार. धमाल. तसं बाकीच्या विचार तुम्हाला कसं वाटतंय? एकदम आनंदित. एकदम आनंदित. खूप उत्साहामध्ये. आमची 2 वर्ष अशी म्हणजे कोरोनामुळे जरा बेकार गेली. पण यंदाचं वर्ष आम्ही धूमधडाक्यात साजरा करणार आणि आमची देवाची मिरवणूक अख्ख्या गावभर फिरवून आनंदात राहणार. तर इथे ना आपल्या गावातले गुरव असतात. म्हणजे प्रत्येक गावामध्ये पूजा करणारे गुरव असतात. तर आपल्या गावातले गुरव जे आहेत काका त्यांना आपण विचारूया. तर तुम्ही किती वर्ष पूजा आराधना? 4 वेळा तर मी 4 वर्ष मी पूजा केलेली आहे. 4 वर्ष सगळ्या लोकांना माझी पूजा आवडलेली आहे. सर्व लोकांना आवडली. तर मला सांगा, 4 वर्ष या कालावधीमध्ये आपल्याला काही करायला मिळालं नाही. पालखी वगैरे एवढं जोरात साजरी करता आली नाही. आज हे वर्ष असं आले 4 वर्षानंतर आपल्याला संधी मिळाली आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे? हो, आज सर्व सोंग काढू काही तर काही प्रोग्राम नाचू गाऊ मारू सर्व काही उत्साह असतं आणि सकाळपर्यंत इथं पालखी येतो 6 वाजेपर्यंत. म्हणजे पालखी मंदिरात पुन्हा येते. आता सकाळ होणार आहे तर धमाल पूर्ण होणार आहे. व्हिडिओचे 2 भाग होतील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची व्हिडिओ नक्की मजा येईल. चला
सोंगाणं काढण्याची खूप परंपरा आहे, जुनी परंपरा आहे. ती इथे सर्व जी मंडळी आहे ती सोंगाणं काढून येणार आहे. त्यांचे चेहरे तुम्हाला ओळखायला येणारच नाही आणि असे अचित्र विचित्र बोलणार आहे तुम्ही बघत राहा. पण व्हिडिओचा पूर्ण बघा, तुम्हाला मजा येणार. आज काय काय बघायला भेटते ते आमचे भूत मंडळी सुरुवात झाली आहे. लेडी गागा हे दुसरे विदूषक मलिंगा कुठं आला? कन्नडशी कन्नडशी बघा तिकडे. जाऊ दे तिकडे. अयो कोण आहे हे? मिकी माऊस. भूत मंडळी सगळी दिसते तुम्हाला. खरी पालखीची मजा असते की थोडं सोंगाणे वगैरे काढतात आणि कोणाला माहिती नसतं कोण काय म्हणलंय कोण काय म्हणलं हे मला माहिती नाही कोण आहे ते. पण धमाल खूप होते पालखीमध्ये कारण अशा वेगवेगळ्या आहेत ना आमच्या.
ट्रॅडिशनल आमचा जो संस्कृती तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आपला व्हिडिओ मध्ये ना म्हणजे तुम्हाला सोंगाना बघायला भेटेल. म्हणजे वेगवेगळे लोक कॅरेक्टर्स घेतात, जसं कोणताही अॅनिमल म्हणा, कोणतेही कॅरेक्टर्स घेतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना हे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला येतात. तुम्ही विचार करा, हे असं का बनले? पण हे नक्की असं बनलेलं असतं. तर ही मजा असते, खरी मजा. ही मजा ना एका वर्षानंतरच बघायला भेटते, म्हणजे एक वर्षानंतर आम्ही हे बघतोय. त्याचप्रमाणे माझा हा मित्र आहे यश आणि संतनू, दोघेही दोघांची खूप मदत होते मला आजच्या व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण हा फोन यश आहे आणि स्वतः तो कॅमेरामॅन म्हणून तोच उभा राहिलेला. तर त्याचा सुद्धा धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्याला अजून काय काय सोंगाना बघायला. कसं वाटते तुला? मजा वाटते. अच्छा, म्हणजे चार वर्षानंतर एवढी धमाल सुरू आहे आपल्या गावामध्ये, तर तुला खूप मजा येते. अच्छा, दरवर्षी मी वाट बघत असते. तर खरंच सर्वांच्या तोंडावर हसू दिसते की चार वर्षानंतर बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही पालखी पालखीला आल की सामान घ्यायला आलात? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर नक्की नक्कीच.